हो काही कॉन्फिडेंशियल इनपुट होता की इंटरस्टेट मूवमेंट काही गांजाची कन्साइनमेंटची आहे आणि त्या आधारेवर आमचे क्राईम ब्रांचची टीम NDPS ची टीम यांनी नाकाबंदी लावून त्या वॉचवर होता आणि म्हणून हे ओरिसावरून येणारे एका मोठा कन्साइनमेंट अंदाजन 1000 KG वर सध्या आत्तापर्यंत वाटते अशी गांजा रिकवर करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचे जे नवीन NDPS टीममध्ये कॅनाईन डॉगची इंडक्शन झालेली आहे त्यांचे यामध्ये मोठा मदत हे सगळे आयडेंटिफाय करण्यामधून मिळालेले आहे. यामध्ये सध्या 2 आरोपी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे इथून ताब्यात घेण्यात आला होता आणि यांच्याकडून पुढील तपास अनुषंगाने हे कन्साइनमेंट बीड येथे जात असल्याची कळले होते. बीडला जे संशयित रिसिव्हर्स आहे त्यांना पण ताब्यात बीड पोलिसची मदतनी घेण्यात आलेली आहे. हे जे ओडिसावरून जे मेन सप्लायर्स आहे आणि ट्रान्सपोर्टर्स आहे त्यांचे नाव पण आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेली आहे. हे पूर्ण त्यांना पण आरोपी करण्यात येत आहे. याचे पूर्ण जे रॅकेट आहे सप्लायरपासून ट्रान्सपोर्टर आणि ट्रान्सपोर्टरपासून जे रिसिव्हर आहे आणि रिसिव्हरवरून पुढचे जे त्यांचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते पूर्ण हे रॅकेट अनर्थ करण्यासाठी पोलीस टीम विशेष पथक गठीत करण्यात येत आहे आणि आमचे जे ऑपरेशन नार्को फ्लश आउट हे जे आम्ही मोहीम पूर्वी सुरू केले होते आणि त्यामध्ये आम्ही सांगितले होते की आमचे इंटरस्टेट जे मूव्हमेंट ओडिसावरून साऊथ इंडिया किंवा महाराष्ट्रात इतर भागात जे जात असतात त्याच्यावर आम्ही गोपनीय माहिती काढत आहे आणि त्या आधारेवर हे आज ही कारवाई करण्यात आलेली आहे. सर बरोबर आहे, मी सांगितले कॉन्फिडेन्शियल इनपुट होते जसे मी पूर्वी सांगितले होते. ज्यावेळी मी ऑपरेशन नार्को फ्लशआउटची मोहीम आम्ही शहरात सुरू करण्याबद्दलची आम्ही घोषणा केली होती त्याचवेळी आम्ही सांगितले होते की यामध्ये पूर्ण स्टडी करण्यात आलेली आहे आणि एक ओरिसापासून नागपूर एक ट्रान्झिट रूट बनलेले आहे आणि साऊथ इंडिया आणि इतर देशाच्या इतर भागात ही कन्साइनमेंट जात असल्याची आमची खात्री झाली होती आणि त्या अनुषंगाने गोपनीय इनपुट संकलित करून ही कारवाई करण्यात आली. नागपूरमधलं काही कनेक्शन वगैरे आहे का, हे नागपूरातून जात असताना यांचे काही लिंक वगैरे? आता ही जे प्रत्यक्ष कन्साइनमेंट आहे याचे डेस्टिनेशन आणखी कुठे दुसरे ठिकाणी होतं जसे मी सांगितले. याचे बीडमध्ये जे फायनल डेस्टिनेशन होता आणि तिथे जे लोक रिसिव्हर्स होते त्यांना ताब्यात ऑलरेडी बीड पोलिसांची मदतनी घेण्यात आलेली आहे.